माधव देवचक्केच्या घरचा बाप्पा आज खर तर बिग बॉस बाप्पा झालाय असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण माझ्या सोबत आहे हिना वदेहा आणि माधव सुद्धा, कारण माधवच्या घरी आम्ही आलोय, त्यामुळे इथे रियुनियन हे खूप छान वाटतंय. आता मजा येते खूप आणि छान साड्यांमध्ये दोघी शोभून दिसताय आणि माधव असं ट्रेडिशनल कुर्तामध्ये. सो माधव, आधी घरच्या बाप्पाबद्दल सांगा मला. असं स्पेशल सांगायचं गेलं तर गेले 60 वर्ष आमच्या घरी बाप्पा येतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमची मूर्ती इको फ्रेंडली आहे, शाडूची मूर्ती आहे. आणि या वर्षीचं डेकोरेशन बद्दल खास गोष्ट अशी आहे की या वर्षी डेकोरेशन मध्ये मी काहीच केलेलं नाहीये, कारण की 4 दिवस मी बिग बॉसच्या घरी होतो, या घरी माझी अब्सेंटी होती. पण माझ्या अब्सेंटी मध्ये माझ्या घरातल्यांनी सगळ्यांनी खूप छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही पाहता इथे. आणि खूप मजा मस्ती केली आम्ही आणि आमच्या मजा मस्तीमध्ये सामील झालेले आहेत नेहा आणि हिना सुद्धा आणि तुम्ही सुद्धा. आणि तुम्ही इथे घरी आलात त्याबद्दल थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर कमिंग ॲट माय प्लेस. बापांचा आशीर्वाद घ्या आणि एन्जॉय. खरंच आज बिग बॉस रियुनियन झालंय आणि नेहा माधवला पुन्हा म्हणजे तिथेही भेटलीच होतीस आणि आता बाहेर आल्यानंतर त्या घरातून या घरात भेटणं हे नक्कीच जरा वेगळं आहे. तिघडी ऍक्च्युली आतमध्ये सुटली होती पण आता परत बांधली गेली आणि मला असं वाटतं की म्हणूनच एकत्र आम्ही आज इथे आहोत आशीर्वाद घ्यायला बापांचे. आणि आता हे आतमध्ये आमची जी काही मैत्री झाली होती आता मला डेफिनेटली वाटते हिनालाही तेच वाटत असणार आहे की आता अजून एक घर आहे माझं मुंबईत दादरला, त्यामुळे मी दादरला आले की आता मी ह्याला फोन करायचं आधी काकूंना फोन करणार आहे की मी घरी येते. आणि हिना नेहा मला एक सांगा की आज कन्फ्युजन झालं का नाव? अजून तरी नाही झालं, अजून तरी नाही. मी नेहाला नेहा चाक मारली आहे आणि हिनाला हिना चाक मारली आहे. आज असं केलेलं आहे. आणि हिना आज तू छान ट्रॅडिशनल साडीमध्ये असं तुझं हे रूप आम्ही पाहिलंच नव्हतं. थोडस तेही सांग, तुला खूप आवडतं का असं नटून सजून महाराष्ट्रीयन ड्रेस मध्ये? मला साडी नेसायला खूपच आवडते. मला कधी पण तुम्ही विचारेल की माझा फेवरेट आउटफिट साडी मला, आणि मी पूर्ण दिवस ते घालून बसू शकते. किती पण जायचं असेल, लग्नात जायचं असेल, आमच्या घरात कुठे पण, मी माझं पहिलं असतं की साडी मला जायचं. सो हे सण असतो आणि ते सर्वात खूप कमी असतं आपल्या आयुष्यात, दर वर्षी येतं एका वेळी. सो आय थिंक ते त्यावेळी मला साडी नेसायला मुद्दाम भेटते म्हणून मी ते करते. मुद्दाम मी आता ऑलरेडी 7 साडी घेतली आहे. मी आईचीच आहे ते सगळी आणि मी सांगितले मला दे सगळ्यांचे ब्लाऊज घेतलं मी आणि आता मी पहिली साडी आहे. उद्या मी परत घालणार आहे, उद्या मी परत. तू काल मीनाकडे पण गेली होतीस म्हणजे सध्या तू असं रोज कोणाकोणा तरी? हो, ऑब्व्हियसली बिग बॉसचे सगळे दो मी सगळ्यांबरोबर मांडले पण सगळे माझे मित्र आहेत. आय डोंट हॅव एनी गजेस विथ एनीवन, सगळे मला तेवढंच प्रेम आहे. बाप्पाही तेवढाच फेवरेट तुझा? बाप्पा तर माझा मित्रच आहे. लहानपणापासून माझ्या बरोबरच राहतो, रात्री स्वप्नात येतो माझ्याशी, भांडतो माझ्याशी, गप्पा मारतो आणि नंतर बोलतो आता चल जा डोक्याला ताप देऊ नको झोप आता. आणि नेहा पुण्याचा गणपती अर्थातच मिस करत असेल खूप जास्ती. मला गणपतीपेक्षा गेल्या काही वर्षात ना मी ढोल वाजवणं जाम मिस केलंय, कारण मी शाळेत असताना ढोल वाजवायचे आमच्या शाळेच्या पथकाकडनं, नंतर एका बाहेरच्या पथकाकडनं पण. आता यावर्षी मला माहित नाही, शेवटच्या दिवशी विसर्जनाला जर मी पुण्यात असेल तर मी नक्की जाईन. आणि पुण्यात माझ्या आजीकडे गौरी असतात, ज्या माझ्या उंचीच्या असतात आणि उभ्याच्या 2 गौरी असतात, त्यामुळे ते 2 दिवस मी गेली अनेक वर्ष कुठलंही काम घेत नाही, काहीही करत नाही, ते 2 दिवस मी घरीच असते. त्या माझ्या आजोबांनी बनवलेल्या आहेत स्वतः, त्यामुळे बाकी कशाही पेक्षा त्यांची जी कला आहे त्याला एक रिस्पेक्ट म्हणून आणि त्याला आदर द्यायचा म्हणून मी त्या 2 दिवसात कुठेही जात नाही, काहीही करत नाही, घरी जाऊन छान
जसं तिथे स्वयंपाक करत होते तसं झालं नाही. हो अगदीच झाला. आणि मी बापाचा आनंदी आहे. एक गोष्ट मला महत्वाची, मी जेव्हा जायचं ठरवलं घरात तेव्हा ठरवली होती की लाईट्स मला बंद करायचं. सो ते मी केले. सो मी अत्यंत आनंदी आहे, खुश आहे. मला खूप मजा येते बाहेर आल्यापासून लोकांच्या रिॲक्शन बघून. ह्या सगळ्या लोकांना परत एकदा भेटतो. मी खूप मिस केलंय कारण यांना काहीही बोलायला आवडतं. हो आता काही पेशन्स वाढले नाही. आता तिथे कंट्रोल करायचं होतं. आता ऍक्च्युली काय ना, ऍक्च्युली काय घरामध्ये रिस्ट्रिक्शन होत्या, त्यामुळे लोक जरास तरी थांबून बोलत होते. आता गोष्टी कठीण आता जास्त होणार आहे बाहेर आल्यानंतर, कारण की इथे कोणाचा कंट्रोल नसतं. आता कंट्रोल नसलं तरी मला तो पेशन्स वाढवण्यासाठी ज्या काही इतर गोष्टी गरजेच्या असतात त्याही बाहेर मला मिळतील. त्यामुळे मग माझा पेशन्स नक्की टिकून राहील. म्हणणं आहे नचिकेत का? नाही नचिकेत नाही, आपण दोघीच बोलणार आहोत. काही वेगळ्या गोष्टी बद्दल तू मग अशी बोललीस मग. ओके ओके. आता अनसी नांदे का वेगळा सुरू होणार आहे ते आपल्याला त्याच्यासाठी तुम्हाला रूट ऍप डाऊनलोड करा लागेल. ते ऍपच नाही आहे. ते ऍपच नाही आहे. आता आता फक्त एक विचारावं वाटतं आणि इको फ्रेंडली गणेशाचं महत्व सध्या आहे. आणि आता आपल्या दिवसेंदिवस जास्त कळतंय की पर्यावरणाचं रक्षण करणं हे आता आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. मग आरे फॉरेस्ट असेल किंवा अमेझॉन फॉरेस्ट असेल, सो कुठेतरी इको फ्रेंडली गणेशाबद्दल थोडस एक संदेश. अगदीच नाही, आमच्या घरची मूर्ती शाडूची असते. त्याच्यानंतर माझ्या आईकडे जो गणपती बसतो तो गेली अनेक वर्ष आम्ही चांदीची मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आणि घरातच बादलीमध्ये त्याचं विसर्जन करतो. असंही अनेक लोक करतात की धातूची मूर्ती वापरतात. किंवा आता एक नवीन पद्धत जी निघाली आहे जी मला फारच आवडते की ज्याच्यामध्ये गणपती जेव्हा बनवतात तेव्हाच त्या मातीमध्ये झाडाच्या बिया असतात आणि एक झाड त्यांनी रुजवलेलं असतं. नंतर त्याचं विसर्जन मातीतच करून ते झाड एक नवीन लागतं. मला वाटतं ही सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्याच लोकांनी अशा पद्धतीने गणपती बसवायला हरकत नाही की त्यानिमित्ताने एक झाड दरवर्षी आपल्याकडूनही लागेल. आणि जर सगळ्यांनी तसा विचार केला तर आत्ता जी काही बाहेर परिस्थिती होती ज्याच्याबद्दल खरंच आम्हाला आतमध्ये काही कल्पना नव्हती बाहेर जे काही झालंय त्याच्याविषयी, पण बाहेर आल्यावर त्याच्याविषयीचं बातम्या पाहिल्यानंतर आणि वाचल्यानंतर असं वाटतं की आता खरंच खूप म्हणजे आपण इथपर्यंत अंत बघितलाय निसर्गाचा. आता याच्या पुढे आपण तसं नको करायला. निखिल माधव इको फ्रेंडली. जसं मी म्हणालो की बऱ्याच वर्षांपासून आमच्या घरातली मूर्ती इको फ्रेंडलीच राहिलेली आहे. यावर्षी तसंच आहे. आणि माझी अशी कळकळीची विनंती आहे लोकांना की तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जेव्हा गणपतींचं आगमन होईल, बाप्पांचं आगमन होईल, तेव्हा इको फ्रेंडली गणपती मूर्तीच आणा. कारण की तुम्हाला माहिती आहेत, कारण की विसर्जनानंतर आपल्याला ज्या गोष्टी ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, ज्या आपल्याला आवडत नाही, पण वर्षाच्या एंडला म्हणजे जेव्हा परत गणपती येणार असतात तेव्हा आपल्याला त्या गोष्टी लक्षात नसतात. तर प्लीज त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या घरी इको फ्रेंडली मूर्तीच आणा. येस, प्लीज गेट इको फ्रेंडली गणपती इन युअर हाऊस. थँक्यू.